विदर्भाचे प्रवेशद्वार म्हणून ओळख असणारा महाराष्ट्रातील जिल्हा म्हणजे बुलढाणा. याच जिल्ह्यातील विदर्भाची पंढरी म्हणून नावलौकिक असलेले शेगाव जे श्री संत गजानन महाराजांचे समाधीस्थळ आहे. याच तालुक्यातील शेगाव पासून 13 किलोमीटर अंतरावर शेगाव संग्रामपूर रोडवर येऊलखेड हे गाव वसलंय. या गावाची आणि संपूर्ण पूर्णापट्ट्यातील जमीन खारपाण पट्टा म्हणून प्रसिद्ध आहे. या खारपाण पट्ट्यामुळे येथील शेती पद्धती ही पारंपरिक कोरडवाहू पद्धतीने केल्या जात होती. यामध्ये सोयाबीन, कापूस, तूर हीच पिके घेतली जात होती. आधुनिक शेतीचा अभाव होता. शेतकरी नवीन कृषी तंत्रज्ञानापासून अनभिज्ञ होते असे दिशाहीन असलेले युवा शेतकरी महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या संपर्कात येऊन कृषी क्षेत्रात काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याचा प्रयत्न करीत होते. आणि त्याच दरम्यान कोरडवाहू शेती अभियान अंतर्गत येऊलखेड या गावाची निवड झाली आणि विकासाच्या नवीन आशेचा किरण या योजनेतून युवा शेतकऱ्यांना मिळाला. त्यानंतर मात्र या गावाचा कायापालट व्हायला सुरुवात झाली. माझं नाव सदानंद सारंगधर पुणकर. मी येऊलखेड येथील कोरडवाहू शेती करणारा शेतकरी आहोत. सुरुवातीला माझ्याकडे सिंचनाची काही व्यवस्था नव्हती, परंतु कृषी विभागाच्या जलयुक्त शिवार योजनेचा मी लाभ घेऊन शेततळे खोदले व त्या भरोश्यावर मी सुरुवातीला रब्बीचे 2 पिकं काढली, 2 पाणी सुरक्षित करून त्यानंतर माझ्या उत्पन्नात वाढ झाली. नंतर मी कृषी विभागाच्या DFM योजनेचा लाभ घेऊन माझ्या शेतामध्ये मी हे शेडनेट उभारलं. त्या शेडनेटमध्ये मी कारलीचं उत्पन्न घेतलं. 10 गुंठ्यामध्ये मला 75,000 कारली माझी विकले गेली. त्यातून खर्च वजा जाता मला 50,000 रुपये उरले. 10 गुंठ्यामध्ये 50,000 हे माझ्यासाठी स्वप्नप्रद गोष्ट होती, कारण कोरडवाहू शेतीमध्ये एका एकरातसुद्धा एवढे रुपये कधी माझ्या उरले नाही. या कारल्यामुळे आमच्या घराला पूर्ण रोजगार मिळाला. माझ्या घरातील माझी पत्नी, माझी आई व माझे वडील आम्ही सगळे या शेडनेटमध्ये काम करतो व आमची स्वतःची मजुरीसुद्धा आम्ही वाचवतो. आणि शेडनेटमुळे आर्थिक भरभराटी झाली. आणि शेततळ्याच्या पाण्यावर मी आणखी पेरूचीसुद्धा लागवड केली आहे. माझं नाव हरिभाऊ पांडुरंग माळी. मी गाव येऊलखेड शेततळं दिलं मला सरकारी विभागानं, त्यामुळे माझं उत्पन्न भरपूर वाढलं. आम्ही दोघं जण नवरा बायको या शेतामंदी याच्यात मजूर कोण सांगत नाही, आम्ही स्वतःच करतो. आणि बाजूची जे जागा आहे मी सर्व मिरची वगैरे मी पेरली. आता मी याच्यात मी सांबार पेरला, सांबार बाजून सांबार पेरला. या आता शेटनेटमंदी मी आता हे तयारी झालेली आहे, याच्यावर मी कारलं पेरणार आहो. आता मी हे सांबार दररोज 25 ते 30 गड्ड्या नेऊन मी गावामध्ये विकतो. आणि झालं मार्गदर्शन, मला हे आमच्या गावातले तरुण लोक आहेत हे मला फार मार्गदर्शन करतात. माझं नाव श्रीकृष्ण धुंडू आसोलकर. आम्हाला शेततळ्यापासून तर फायदा झालाच. आतापर्यंत आमचं उत्पादन खूप कमी होतं आणि शेततळे झाल्यापासून जवळजवळ एकरामध्ये आम्ही 30 ते 40 हजाराचं उत्पन्न घेऊ शकलो. हे जे समोर मी हेटाची झाडं लावलेले आहेत, ह्या जो मातीचा बर्न होता याचा मी उपयोग घेतला. प्रत्येक जे झाडं लावले याचे जवळजवळ 4 ते 5 हजार रुपयाचे मी फुलं आतापर्यंत विकले. तिकडल्या साईडले जो ओवा लावलेला आहे त्या ओव्यामध्ये जवळजवळ 60 ते 70 हजार रुपयाचं मी आतापर्यंत मागच्या वर्षी पीक घेतलं आणि यापर्यंत मी घेऊ शकतो. या योजनेअंतर्गत सर्वप्रथम शेतातील पाणी शेतात आणि शेतातील माती शेतात अडविण्याचा निर्धार केला. सर्व युवा शेतकऱ्यांनी साखळी पद्धतीने शेततळे घेण्यास सुरुवात केली. खारपाण पट्ट्याच्या मातीचा विशेष गुण म्हणजे या मातीची जडणघडण. ही काहीशी चिवट स्वरूपाची असल्यामुळे शेततळ्यात साचलेले पाणी ही जमिनीत कमी मुरते, म्हणून ते 6-7 महिने तळ्यातच राहते. या पद्धतीने येऊलखेड येथे आतापर्यंत 59 शेततळे तयार झाले आहेत. माझं नाव कैलास वसंतराव चिकटे, राहणार येऊलखेड. मी अल्पभूधारक शेतकरी आहोत. मला एक कृषी विभागामार्फत एक BBP यंत्र मिळालं. BBP यंत्र मिळाल्यामुळे पुऱ्या तालुक्यात मला कृषी विभागाने बोलावलं. त्या BBP ने मी पेरणी केली आणि माझं घरचं शेत पण पेरलं मी त्यानेच. BBP ने पेरल्यामुळे माझा भरपूर फायदा आला. आणि माझ्यापाशी एक ट्रॅक्टर आहे, त्या ट्रॅक्टरमुळे हे BBP आणल्यामुळे मला भरपूर म्हणजे पैसे मिळू लागले आणि पूर्ण तालुक्यात पेरणी करू लागलो मी.
तसेच या शेततळ्याच्या साचलेल्या पाण्यामुळे पाण्याची क्षारता कमी होऊन या संरक्षित पाण्यामुळे ते ठिबक आणि तुषार पद्धतीने सिंचनासाठी योग्य ठरते. त्यामुळे कमी पाण्यावर जास्तीत जास्त क्षेत्र संरक्षित ओलिताखाली येण्यास मदत झाली. खरीप पिकांसोबत रबी पिके जसे हरभरा ओलिताखाली घेणं सोयीचं झालं. हरभरा बियाणे पेरणीसाठी रुंद सरीवरंबा पद्धतीचा अवलंब करून तुषार पद्धतीने पाणी देऊन जास्तीत जास्त क्षेत्र ओलिताखाली आणणे शक्य झाले. पर्यायाने उत्पादनात आणि उत्पन्नात वाढ झाली. याच शेततळ्यांच्या शाश्वत संरक्षित पाण्याच्या जोरावर शशी पुणकर, योगेश पुणकर, संतोष पुणकर, सदानंद पुणकर, श्याम पुणकर, हरिभाऊ माळी, कैलास चिकटे यासारख्या शेतकऱ्यांनी पारंपरिक पीक पद्धतीला फाटा देत शेडनेट हाऊसची उभारणी करून त्यामध्ये काकडी, कारली, ढोबळी मिरची यासारखी पिके घेण्यास सुरुवात केली आणि त्यात ते यशस्वीही झाले. यासोबत येथील इतर शेतकरी यांनी उत्पादित मालाची प्रतवारी आणि पॅकेजिंग करण्यासाठी पॅक हाऊस शेतातच उभारून उत्पन्नात भर पाडली. तसेच सधन पेरू लागवड पद्धतीने पेरूची अलाहाबाद सफेदा लखनौ 49 या वाणाच्या रोपांची निवड करून लागवड केली आणि त्याचे शास्त्रीयरित्या संगोपन करून उत्पादन घेण्यास सुरुवात केली. खारपान पट्ट्यातील मातीच्या विशेष गुणामुळे या पेरूच्या चवीत विशेष भर पडली. माझं नाव शशिकांत भास्करराव पुणकर, राहणार येऊळखेड. मी माझ्या शेतामध्ये एक शेततलाव घेतलं. त्या शेततलावाच्या माध्यमातून मी फुलशेतीकडे वळलो. फुलशेती तसेच फळबाग ह्या दोन्हीरित्या मी चांगल्यारित्या मी डेव्हलप केल्या. म्हणजे मी याचा विचारसुद्धा केला नव्हता की आमच्याकडे कुठल्याही परिस्थितीत म्हणजे एक आंब्याचं झाडसुद्धा नाही आहे. तसेच आम्हाला कृषी विभागाच्या माध्यमातून फळबागेबद्दल माहिती देण्यात आली व तसेच आमच्या शेतीसाठी आणि माती परीक्षण म्हणजे शेतीचं माती परीक्षण करून आमच्या शेतामध्ये कुठलं फळ येऊ शकते याचा आम्हाला कृषी विभागाने माहिती दिली. त्याच्यावरच आम्ही लखनौ 49 या जातीची निवड केली व तसेच यशस्वीरित्या या 3rd वर्ष आम्हाला लागत आहे. या 3rd वर्षामध्ये आमचा स्वतःचा माल हा विक्रीसाठी बाजारात येत आहे आणि थेट शेतकरी ते ग्राहक असा माल आम्ही विकत आहोत. 2014-15 जलयुक्त शिवार ही योजना आली आहे आणि या योजनेअंतर्गत 69 शेततळी तयार झालेली आहे. या शेततळ्यावरच आम्हाला वीजसुद्धा उपलब्ध झालेली आहे आणि सूक्ष्म सिंचनाची सोय उपलब्ध झाल्यामुळे आज आम्ही शेडनेट आणि फळबागसुद्धा लावलेली आहे. या फळबागेमुळे शेतकऱ्यांचा आर्थिक दर्जासुद्धा सुधारलेला आहे. मी श्रीकृष्ण हरिभुसे, राणे लिवळकर. आमच्याकडे पहिले खारपान पट्टा असल्यामुळे आम्ही चांगले शेतीमध्ये पीक घेऊ नव्हतो शकत. त्यामुळे आम्हाला पीक घेण्यासाठी अडचण जात होती आणि आता कृषी विभागातून आम्हाला शेततळे खोदून मिळाल्यामुळे आणि त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केल्यामुळे आम्ही शेततळे खोदली, गोळ्या पाण्याची सोय झाली आणि त्याच्यामुळे आम्ही हे ओव्यासारखं चांगलं पीक घेऊ लागलो आणि याच्यात जास्तीत जास्त उत्पन्न घेऊ लागलो. मागल्या वर्षी आम्ही एका एकरामध्ये जवळपास 1 लाखाचं उत्पन्न काढलेलं आहे एका एकरामध्ये आणि एका एकरामध्ये आम्ही 6 क्विंटल हा ओवा काढलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्याला भाव पण खूप मिळाला. 17-18 हजार रुपये क्विंटल भाव मिळाल्यामुळे आम्ही जवळपास 1 लाख रुपयाचं उत्पन्न काढलं आणि शेततळ्यामध्ये माझ्या खूप पाणी असल्यामुळे मी त्याच्यामध्ये मागच्या वर्षी मासोळ्यांचं बी आणलेलं होतं आणि त्या बी टाकल्यामुळे मला मासोळ्यांचं पण 30-35 हजारापर्यंत उत्पन्न निघालं आणि मी ती मच्छी तळ्यातली काढून स्वतः विकलेली आहे आणि आज मी 1 एकर पेरूची सुद्धा लागवड केली आहे. मी संतोष पंढरीनाथ पुणकर, राहणार येऊळखेड. महाराष्ट्र शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत मी माझ्या शेततळ्यामध्ये 20x45 एक शेततळे घेतले. त्या शेततळ्यांद्वारे मी माझ्या शेतामध्ये 10 गुंठ्याचे एक शेडनेट घेतलेलं आहे. त्या शेडनेटमध्ये मी कारली आणि काकडी हे पीक घेतलेलं आहे. तसेच शेततळ्याच्या सहाय्याने मी माझ्या शेतामध्ये कपाशीचे हे पीक लावलेले आहे. यावर्षी चांगला पावसाळा झाल्यामुळे आणि मी माझ्या शेततळ्यातले पाणी ठिबकद्वारे कपाशीला दिल्यामुळे मला यावर्षी कपाशी जवळपास 20 क्विंटलपर्यंत उत्पन्न येण्याचे अंदाज आहे. त्यामुळे या शेततळ्यामुळे मला हा फायदा झालेला आहे. खरं जर पाहता शेततळ्याचं खरं जर आम्हाला मोलाचं मार्गदर्शन लाभलं ते बोंडे साहेबांनी आम्हाला घुसरचं पॅटर्न दाखवलं. घुसरमध्ये शेततळ्यामुळे जे शेतकऱ्यांना फायदा झाला तो आम्हाला समजून सांगितला. त्यामुळे आम्ही आमच्या गावामध्ये जवळपास 1 वर्षीच
जवळपास 44 शेततळे झाले आणि जो लहानात लहान शेतकरी आहे 3 एकरापर्यंत त्याने पण शेततळं घेतलेलं आहे आणि 2 संरक्षित हरभऱ्याला पाणी दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्याचं पिकाचं उत्पन्न वाढलेलं आहे। अशामुळे या जलयुक्त शिवारमुळे महाराष्ट्र शासनाची ही अशी योजना आहे, या तळ्यामुळे आम्हाला भरपूर फायदा झाला आहे आणि आमच्या उत्पन्नात भरपूर वाढ झालेली आहे। त्याचबरोबर श्री संत गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये हारांसाठी लिली या फुलाची विशेष मागणी आहे, म्हणून शेततळ्यातील पाण्यावर लिली या फुलाची लागवड करून भरघोस उत्पन्न घेण्यास सुरुवात झाली। शिवाय कोरडवाहू शेती अभियान अंतर्गत या गावामध्ये आजपर्यंत संरक्षित शेती घटका अंतर्गत 8 शेडनेट हाऊस आणि कृषी अभियांत्रिकी अंतर्गत 10 रोटावेटर, 5 ट्रॅक्टर, 8 BBS पेरणी यंत्र, 2,195 पाईप पुरवठा इत्यादी शेती उपयोगी साहित्य वाटप करण्यात आले, त्यामुळे शेत मजुरीची खर्चात बचत होऊन शेतीची कामे वेळेत होऊ लागली आणि उत्पादनात भर पडली। जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील 330 गावाची निवड करण्यात आली। या गावांची शिवार फेरी करून 8,600 कामांची निश्चिती करण्यात आली। या 8,600 कामांपैकी आजतागायत जवळपास 6,000 कामे पूर्ण झालेली आहेत, 800 कामं ही प्रगतीपथावर आहेत। या सर्व कामांमुळे भूगर्भातील पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे आणि यामुळे शेतकऱ्यांना दुष्काळापासून मुक्ती होण्यास मदत मिळेल। विदर्भात खारपान पट्टा मोठ्या प्रमाणावर आहे आणि येऊलखेड हे गावसुद्धा खारपान पट्ट्यामधीलच एक आहे। खारपान पट्ट्यामध्ये जास्त ओलीत केलं किंवा जमिनीतील जर पाणी वापरलं तर जमिनी खराब होतात, पीक पण मोठ्या प्रमाणावर त्यामुळे येऊ शकत नाही। म्हणून यावर उपाययोजना म्हणून शेततळ्यातलं जर आपण गोडं पाणी वापरलं, नैसर्गिकरित्या जे पाणी आपल्याला मिळते ते जर वापरलं गेलं तर पीक चांगलं येऊ शकते आणि नेमकं तीच बाब हेरून येऊलखेडच्या तरुण शेतकऱ्यांनी ती बाब केलेली आहे। तिथे 59 शेततळ्यांची निर्मिती झाली आणि या पाण्याच्या भरोशावर या शेतकऱ्यांनी फळबाग लागवड केली, शेडनेट घेतलं, त्यासोबत BBF हे हरभरा आणि या सोयाबीनसारखी पिके घेतात आणि यातून यांना आता प्रगतीचा मार्ग सापडलेला आहे। सुदैवानं येऊलखेडच्या जवळ शेगाव आहे, इथला पेरू जर चांगल्या रीतीचा आला तर शेगावला प्रचंड पैसा देण्याची ताकद असलेली प्रवासी तिथे येतात, त्यांना आपण हा जर पेरू देऊ शकलो तर चांगल्या रीतीनं पैसा उभा होऊ शकतो। यासोबतच इथे यातून पैसा तर मिळणारच आहे, पण यापेक्षाही या तरुण शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झालेला आहे आणि या आत्मविश्वासाच्या भरोशावर हे शेतकरी पुढील वाटचाल करणार आहे। यासोबतसोबत महिलांचासुद्धा आता सहभाग शेतीमध्ये वाढलेला आहे। याचं उदाहरण सुवर्णा पुणकर आहे, ही पूर्वी पोस्ट ग्रॅज्युएट आहे, ती आता शेतीमध्ये उतरलेली आहे आणि स्वतः शेडनेट उभारते आहे। एकंदरीत जर विचार केला तर येऊलखेड हे खारपान पट्ट्यातील गावांसाठी एक उत्कृष्ट मॉडेल झालेलं आहे। येऊलखेडच्या यशोगाथेमध्ये जेवढा सहभाग शेतकऱ्यांचा आहे तेवढाच कर्मचाऱ्यांचा सुद्धा आहे। शेगाव येथील मंडळ कृषी अधिकारी श्री रतन झांबरे पाटील तसेच तेथील कृषी सहाय्यक श्री देशमुख यांनी यासाठी भरपूर प्रयत्न केले आणि त्यातूनच हे गाव उभे झालेलं आहे। मी विनंती करेन सर्वांना की एकदा तरी या गावाला येऊन पहा। या योजनेअंतर्गत आतापर्यंत 93.45 लाख रुपये येऊलखेड या गावावर खर्च करण्यात आले आहेत। त्या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या खर्चाच्या तुलनेत 187 लाख रुपयाचे उत्पन्न प्राप्त झाले। खर्च नफा गुणोत्तराचे प्रमाण पाहता ते 1:2 असे आहे। एकंदरीत गावाची आर्थिक सामाजिक परिस्थितीत बदल होऊन येथील शेतकरी कुटुंबाचे जीवनमान उंचवण्यास मदत झाली आहे। आज येऊलखेड हे गाव जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण खारपान पट्ट्यासाठी एक आदर्श गाव म्हणून नावारूपास आलं आहे।